एकनाथ कुठे? एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे आमदार फोडले आणि दुसरीकडे सोशल मीडियावर क्रिएटिव्हिटीला चांगलेच पाय फुटले. नाही, आमदार एकही फुटू शकत नाही. उद्धव साहेब आम्हाला जे आदेश देते, उद्धव साहेबांनी जर आम्हाला सांगितलं सातव्या माळ्यावर उड्या मारा तरी आम्ही उड्या मारू. एकीकडे मीडियावाले गळा आवळू आवळू राज्याच्या सत्ता नाट्याचा सारीपाठ मांडू लागले, तर दुसरीकडे मीमर लोकांनी फेसबुक आणि इन्स्टावर मीमचा नुसता पाऊस पाडला. मुख्यमंत्र्यांचं काल फेसबुक लाईव्ह सुरू होण्यापासून ते वर्षा बंगला सोडण्याच्या 2 तासांच्या काळात इकडं मीमर्स लोकांना कसल्या भन्नाट कल्पना सुचल्या. पहिलं म्हणजे फेसबुक लाईव्हला मुख्यमंत्र्यांना थोडासा लेट झाला आणि त्यावरही एका पठ्ठ्यानं मीम बनवून सोडलं. पुढे भाषणात आपण राजीनामा तयार ठेवलाय असं मुख्यमंत्र्यांनी म्हणलं काय पोरांनी, यावरही लोकांना पोट धरून हसवलं. आता हेच बघा, या टेम्पलेटचा आणि राजकारणाचा तसा काय संबंध आहे का, पण मुद्द्यावर बोट कसं ठेवायचं याचा सॉलिड फंडाच या मीमवर लोकांना सापडलाय. मजा आया. तसंही आपल्या लोकांच्या भावना फार नाजूक असतात आणि त्यात त्यांचा आवडीचा नेता म्हणलं तर काय विचारायची सोयच नाही. पण तरीही ही मीमर लोकांची भोळी भाबडी गँग कसलीही भीड न बाळगता या नेत्यांनाही ट्रोल करत असते. माइका लाल फोड सकता हमको, फोड़ना है तो आ जाए सामने. ये कोई सभी विधायकों को एक जगह रखा लेके जाए, सब्जी मंडी थोड़ी है, कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए. रुको जरा, सबर करो. सूत्रांकडून समोर येते, गुलाबराव पाटील हे गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. शिंदेच्या गटामध्ये 46 आमदार असल्याचा दावा सध्या केला जातोय. या गँगच्या तावडीतून कुणी म्हणजे कुणी सुटलं नाही. एकनाथ शिंदे तर यांच्या चांगल्याच हिट लिस्ट वर होते. त्यामुळे मला आज या कार्यकर्त्यांसाठी, मी शिवसैनिक आहे, मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे, नंतर मंत्री आहे, त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहित आहे. मस्त जोक मारा रे. या कार्यकर्त्यांसाठी मी शिवसैनिक आहे, मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे, नंतर मंत्री आहे, त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहित आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर आमदारांचं फुटणं, भाजपचा विशेष म्हणजे फडणवीसांचा या फुटी मागे असलेला हात, सुरत मधून आसामला झालेलं आमदारांचं स्थलांतरण आणि अगदी या सत्ता नाट्याच्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडीतून आपल्याला काही मीम मटेरियल मिळतंय का, यासाठीच ही जनता सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत असते. महाविकास आघाडी सरकार पडो न पडो, शिंदेच्या बंडाला यश मिळो न मिळो, पण मीमर लोकांची गँग महाराष्ट्राचं राजकारण अगदी हलक्या फुलक्या विनोदी शैलीत आपल्या समोर मांडत राहतील एवढं मात्र नक्की. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टी ओ डी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.